दापोलीतील युवा सेनेच्या शहर शाखेच्या वतीने गडकिल्ले स्पर्धा 2023 या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये युवा सेनेच्या वतीने विविध किल्ल्यांचं परीक्षण करण्यात आलं। या स्पर्धेमध्ये प्रभुवाळी येथील श्रीराम मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला। आमदार योगेश कदम यांच्या हस्ते यावेळी त्यांना 5000 रुपये रोख स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। नाही, महाराष्ट्रामध्ये प्रथा आहे दिवाळीच्या सणामध्ये प्रत्येक घराच्या बाहेर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची प्रतिकृती आपण इथे उभारतो आणि दापोली शिवसेना शहर शाखेच्या वतीने युवा सेनेच्या वतीने किल्ले स्पर्धा ही भरवली गेली होती। सगळ्या सहप्रमुखांचे आणि सगळ्या दापोली तालुक्यामधील शहरामधील सगळ्या शिवसैनिकांचे अभिनंदन करतो की अतिशय उत्तम स्पर्धा त्यांनी राबवली आणि अतिशय चांगला प्रतिसाद मुलांनी देखील ह्या स्पर्धेसाठी दिला आणि अतिशय उत्तम किल्ले ची उभारणी या मार्फत मुलांनी केली होती। एकंदरीत तरुणाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार यावेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आपल्या तरुणांनी कायम त्यांच्या मनात ठेवावी हा उद्देश ह्या स्पर्धेच्या मागे होता आणि मला वाटतं त्याला चांगला प्रतिसाद मिळाला। मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि जे जे विजय झाले त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला कृष्णाई मित्र मंडळ मौजे दापोलीनं। त्यांना रोख रक्कम 3000 आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली पांगारवाडी येथील दीपक वैभव कदम यानं। त्याला 2000 रुपये रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। उत्तेजनार्थ म्हणून प्रभुवाळीतील लाईफस्टाईल फिटनेसचा सन्मान करण्यात आला। 1000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन लाईफस्टाईल फिटनेसच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला। आम्ही प्रभुवाळीच्या सर्व मंडळींनी मिळून राजगड हा किल्ला बनवला होता आणि युवा सेनेने हे जे गड किल्ले स्पर्धा यावेळेला राबवली होती त्यात आम्हाला पहिला क्रमांकाचा मान मिळालेला आहे आणि आम्हाला आनंद आहे। संपूर्ण शहरातून तसेच किल्ला स्पर्धा ही तालुका स्तरीय होती त्यामुळे बाहेरून पण खूप एंट्री आलेल्या आणि त्यामध्ये स्पर्धकांचा रिस्पॉन्स एकदम खूप चांगला होता। स्पर्धकांनी एकदम मस्त मस्त किल्ले बनवलेले आणि त्यांचं परीक्षण करताना खूप आनंद झाला आम्हाला की बरं वाटलं। भरपूर मुलं ही शिवरायांच्या प्रेरणेने किल्ले अजून सुद्धा बनवत आहेत आणि युवा सेनेकडून ही स्पर्धा ह्याच्या पुढेही घेण्यात येणार आहे। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवसेना शहर शाखेचे पदाधिकारी युवा सेनेचे पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली। मुश्ताक खान, माय कोकण, दापोली। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।